खडकलाट येथील आडवी अप्पनोर मठाचा जीर्णोद्वार कधी होणार भाविकांतून सवाल आमदार गणेश हुक्केरींनी लक्ष देण्याची मागणी चिक्कोडी तालुक्यातील खडकलाट येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आडवी अप्पनोर मठासमोर गेल्या अनेक वर्षापासून भाविकांच्यासाठी बांधकाम करण्यात येत होते त्यासाठी माजी खासदार प्रकाश हुक्केरी व आमदार गणेश हुक्केरींनी फंड उपलब्ध करून दिले होते पण ते बांधकाम अपूर्ण असून ते कधी पूर्ण होणार असा सवाल भाविकांच्यातून करण्यात येत आहे याकडे आमदार गणेश विकिरी स्वतः लक्ष द्यावे अशीही मागणी करण्यात येत आहे याबाबत अधिक माहिती अशी येथे प्राचीन आडवी अप्पनवर मठ आहे त्या मठाचे मठाधीश शिव बसव महास्वामीजी असून ग्रामस्थांसह हजारो भाविकांचे ते श्रद्धास्थान आहे रोज या ठिकाणी शेकडो भाविक येत असतात येथील सिद्धेश्वर मंदिराजवळ भाविकांना बसण्याची व्यवस्था नसल्याने माजी खासदार प्रकाश हुक्कीरी व आमदार गणेश हुक्कीरी यांनी आपल्या विशेष प्रयत्नातून मंदिराजवळ भाविकांना बसण्यासाठी सभाभवन निर्माण करण्यासाठी सुमारे दहा ते बारा लाख रुपये मंजूर केले होते यातून मंदुर मंदिराजवळ कॉलमही उभारण्यात आले मंदिराजवळ सभाभवन निर्माण होणार असे वाटत असतानाच ते सदरचे बांधकाम बंद पडले बांधकामाचे ठेकेदार काम बंद करून पशार झाले ते आज तागाईत आलेच नाहीत गेल्या सात आठ वर्षापासून सदर बांधकाम बंदच असून याबाबत आमदार गणेश सुंच्या कार्यालयात जाऊन याबाबत अनेक वेळा तक्रार देण्यात आली आहे दोन चार वेळा जाऊन पुन्हा कागदोपत्र देण्यात आले पण तरीही सदरचे बांधकाम सुरू झालेले नाही त्यासाठी सभाभवनचे काम कधी पूर्ण होणार असा सवाल भाविकांच्यातून करण्यात येत आहे आमदार गणेश सुक्कीरींनी याकडे स्वतः लक्ष देऊन आडवी अप्पन्नावर मठाजवळील सिद्धेश्वर मंदिराजवळ सभाभवन निर्माण करावे अशी मागणी करण्यात येत आहे शिवाय आधी मंजूर करण्यात आलेले निधींपैकी उरलेले निधी कुठे गेले त्याची चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी अशीही मागणी भाविकांच्यातून करण्यात येत आहे